नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपले सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। वनपुरी ग्राम पंचायतीची निवडणूक अतिशय अटीतटीची होत आहे। बहिरवनाथ विकास पॅनलने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रचारात आघाडी घेतलेली आहे। गेली 5 वर्षात केलेल्या कामांचा या ठिकाणी त्यांनी पंचनामा केलेला आहे। अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता आता आपण उभा आहे, खड्डे पडलेले आहेत। 4-5 महिन्यापूर्वीच केलेला रस्ता आहे, एक अख्खा लेअर टाकलेला नाही, त्यामुळे रस्ता उखडायला सुरुवात झालेली आहे। नवीन रस्त्याची अशा प्रकारे वाट लागलेली आहे। शासनाने दिलेला पैसा अशा प्रकारे उधळण्यात आलेला आहे। कुठली वस्ती आहे ही, काय नाव तुमचं? माझं नाव सोमनाथ नामदेव कुंभारकर। ही आनाची वस्ती किंवा पाटील वस्ती असं या वस्तीला म्हटलं जातं। या रस्ता काय साधारण 6 ते 7 महिन्यापूर्वी झालेला आहे। त्याच्यावर साधा कच्चाच रस्ता झालेला आहे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा डांबराचा लेअर पडलेला नाही आहे। तर तो का पडलेला नाही आजपर्यंत त्याचं कोड आम्हाला समजलेलं नाही आहे। पण आज रस्त्याची अतिशय दुर्दशा झालेली असून चालणं अवघड होत आहे, पावसाळ्यामध्ये जाता येत नाही। दुसरीच गोष्ट, खड्डे पडलेले आहेत जागोजागी, त्यामुळे मोटरसायकलवरून सुद्धा जाताना लहान मुलांना किंवा यांना त्रास होतो। या अशा प्रकारे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्याची वाट लागली, नागरिकांना डांबरी रस्ताच मिळालेला नाही, अशा प्रकारची तक्रार नागरिकांनी केलेली आहे। सोपान परत कुंभारकर, हे रस्ता काय आम्हाला मान्य नाही। काय रस्त्याची परिस्थिती? रस्त्याची परिस्थिती खड्डे खुड्डे आहेत, म्हाताऱ्या माणसाने कसं चालायचं साहेब? चालताना हॉल पाडून पडतंय, लागतंय, काय करणार आम्ही? तवा रस्त्याची दुरुस्ती व्हावी। तुमचं काय मत आहे बाबा? आमचं म्हणणं तो देवाच्या वट्यापासला रस्ता क्लिअर झाला पाहिजे। तो गेल्या वर्षी म्हणला की आत्ता करतो रस्ता, आणि 4 तासांनी म्हणतो होणारच नाही। मी सांगतो, माझ्या समक्ष म्हणलाय तो, मी सांगतो, मला आडवं लावू द्या कुणी बी। कोण म्हणते? आप्पा सरपंच स्वतः म्हणला होणार नाही, होणार नाही म्हणला, इथं स्वतः मला म्हणला। हा, तुमचं काय नाव? माझं नाव धोंडीबा पर्वती कुंभारकर। धन्यवाद। अशा प्रकारे नागरिकांना उद्धटपणाची उत्तर देऊन विकासच होणार नाही अशा प्रकारचं समर्थन या ठिकाणी केल्याचा दावा नागरिक करत आहेत। धन्यवाद।